नमस्कार। आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी यांचा आज वाढदिवस, वाढदिवसानिमित्त मी त्यांना आदरपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचे अभिष्ट चिंतन करतो। आपण सर्वच मोदीजींच्या गुजरातचे मुख्यमंत्री ते भारताचे पंतप्रधान या प्रवासाच्या वाटचालीचे साक्षीदार आहोत। खरं तर आज बाळासाहेब असते तर त्यांनी मोदीजी यांच्यावर कौतुकाचा वर्षावच केला असता। बाळासाहेबांनी आपली हिंदुत्वाची विचारधारा प्रयत्नपूर्वक जतन केली आणि वाढवली। आम्ही सारे त्यांच्या विचारधारेशी ठाम आहोत। अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरून तर बाळासाहेबांची प्रतिमा आणखीन उजळून निघाली। राम मंदिर आज पूर्णत्वात जात आहे, त्यामागे मोदीजी यांची धोरणी भूमिका, मुत्सद्देगिरी आहे। बाळासाहेबांनी त्यांचं यासाठी खूप खूप कौतुक केलं असतं। अलीकडे मोदीजी यांच्याशी काही ना काही निमित्ताने भेटी झाल्या। या मोजक्या क्षणातून बातचीत चर्चांमधून मोदीजींच्या ठाई देश आणि तळागाळातील प्रत्येक घटकाविषयी असलेली तळमळ जाणवत राहिली। मला सगळ्यात भावते ती त्यांची कार्यशैली। आत्मनिर्भर भारत असो की आपल्या संरक्षण दलाची सज्जता, या सगळ्या आघाड्यांवर मोदीजी यांनी आपल्या नेतृत्व गुणांचा जगाला परिचय करून दिलेला। 21व्या शतकाच्या उदयाबरोबरच आपल्या देशाला पंतप्रधान मोदीजी यांच्यासारखं नेतृत्व लाभला। देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, अशा वेळी आपल्या सर्वांसाठी, खंडप्राय देशासाठी हा स्वर्णिम आणि अमृत योग आहे असंच म्हणावं लागेल। उत्तरोत्तर मोदीजी यांचं नेतृत्व बहरत जाईल। त्यांच्या प्रखर देशाभिमान आणि संवेदनशील व्यक्तिमत्वातील पैलूंनी जगाचे क्षितिजही उजळून निघेल असा मला विश्वास आहे। आपला हिंदुस्तान मोदीजींच्या नेतृत्वाखाली महासत्तेकडे वाटचाल करीत आहे। या शब्दांसह पुन्हा एकदा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं अभिष्टचिंतन करतो। त्यांना आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने मोदीजींना वाढदिवसाच्या हृदयपूर्वक शुभेच्छा देतो। नमस्कार। जय हिंद। जय महाराष्ट्र।